हे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे, खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे. येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार, सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार? नाशिक शहर MIM ची नवीन कार्यकारिणी गठीत. MIM चे शहर अध्यक्ष मुख्तार शेख यांनी नुकतेच MIM चे ज्येष्ठ नेते जावेद मुन्शी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहराची नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे. या नवीन कार्यकारिणीमध्ये शहर उपाध्यक्षपदी रमजान पठाण, शहर युवा अध्यक्ष म्हणून फरहान सय्यद, शहर सचिव करिता फरीद शेख, शहर संघटक पदी मोहसिन शाह, कोष अध्यक्ष म्हणून हैदर शेख, सहसचिव सलीम बाबा शेख व अब्दुल्ला कोकणी, शहर मीडिया प्रमुख पदी शाहनवाज एस शेख, तसेच विधानसभा प्रमुख पदी सलीम शेख व देवराळी विधानसभा प्रमुख पदी सत्तार तंबोळी, तर कायदेशीर सल्लागार म्हणून ॲडव्होकेट वसीम पठाण आणि ॲडव्होकेट जाबा शहबाज खान यांची या नवीन कार्यकारिणीमध्ये सर्व मते निवड करण्यात आली आहे. यावेळी MIM चे नाशिकचे शहर अध्यक्ष मुख्तार शेख तसेच जावेद मुन्शी यांच्या नवनिर्चित पदाधिकाऱ्यांचे सत्कार व सन्मान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि नवीन कार्यकारिणी पक्ष विस्तार आणि बळकटी करण्याकरिता आपली भूमिका खंबीरपणे निभावतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.